घेऊन बोला, मी बोलतो पण त्याच्याबरोबर बोला. नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे स्टेशन आपल्याला अगदी ह्या झाडाच्या पलीकडच्या बाजूला समोर दिसते. ते मालधक्का चौकातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे जे 1995 साली आवाज बघ ना जे 1995 साली झाली ती वास्तू. आणि त्याच्यानंतर ना या वास्तू झाल्यामुळं या चौकाला अतिशय चांगली शोभा आली. आणि मालधक्का चौकामध्ये आपण जात येत असताना ज्यावेळेस आपण ससून हॉस्पिटलकडे जातो त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला चौकामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे. आणि ह्या सांस्कृतिक भवनाच्या बाजूला आता जिथं मी आता उभा आहे या ठिकाणी ही 2 एकर जागा आहे अतिशय मोक्याच्या ठिकाणी. आपण या ठिकाणी पाहू शकतो तर समोरच्या बाजूला लेफ्ट बाजूला बंड गार्डन पोलीस स्टेशन आहे. इथं समोरच ससून हॉस्पिटल आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन. ह्याच्या बॅक साईडला जिल्हा परिषद. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर मधोमध ह्याला चारही बाजूनी रस्ते आहेत. आणि ह्याच्या बरोबर मधोमध ही जागा आहे, 2 एकर जागा आहे. आणि या जागेवरती वीस सात 2000 मी खरं तर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभासद स्वर्गीय अरुण दिमदिमे साहेब असतील, स्वर्गीय सुरेश शेवाळे साहेब आणि विलास वाडेकर हे सगळे या पुणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये असताना यांनी 18/7/2000 एक पत्र स्थायी समितीमध्ये मांडलं. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक ही पुणे शहराच्या वैभवात भर टाकणारी वास्तू झाली आहे. या वास्तू शेजारी महाराष्ट्र शासनाची PWD खात्याची मोकळी जागा म्हणजे ही जी आत्ता आपण पाहतोय ही जागा ही मोकळी जागा असून या जागेत त्याचे कार्यालय व कोठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे भावी विकास व योजनांसाठी लगतच्या जागेची आवश्यकता असल्याने PWD कार्यालयाकरता कसबा पेठ पंपिंग स्टेशन शेजारील मोकळी जागा देऊन PWD जागा मनपाने देण्यास मान्यता देण्यात येत आहे. हे बघा 2000 साली 24 वर्षापूर्वी ह्या प्रस्तावाला पुणे महानगरपालिकेने मान्यता दिली. पुणे महानगरपालिकेने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पण गेला आहे. वेळोवेळी राज्य सरकारकडून या विषयामध्ये पाठपुरावा सुद्धा झाला आहे. या ठिकाणी तो ठराव क्रमांक 989 आहे स्थायी समितीचा. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे राज्यातील सर्वात मोठे ग्रंथालय या ठिकाणी उभे करावे. त्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इंग्रजी भाषा संभाषण वर्ग, वक्ता मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक उपक्रम राबवण्यात यावेत. आंबेडकर चळवळीत दलित कार्यकर्त्यांना सन्मान करण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे व्याख्यानाला आयोजित करण्यास तसेच भारतीय घटनेबाबत जनजागृती कर्तव्य यांची जाणीव नागरिकांची व्हावी याकरिता अभियान राबविण्यास तसेच उपक्रमांसाठी भरीव आर्थिक तरतूद महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे हे या ठिकाणचा हा प्रकल्प झाला. त्याच्यामध्ये जे म्हणले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वात मोठे ग्रंथालय करायचे इथं, ह्याच्यासाठी 2015 साली 1/9/2015 सुद्धा या ठिकाणी भरीव तरतूद करण्यात यावी असा ठरावसुद्धा महानगरपालिकेत मला वाटतं 2015 मी सुद्धा सभागृहामध्ये होतो. मी सुद्धा या सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटनेता म्हणून होतो. आणि त्या काळापासून अनेक सत्तांतरं झाली. म्हणजे त्याच्यामध्ये 10 वर्ष मागची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. त्याच्यानंतर ना आता मागची 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. इतक्या सगळ्यांच्या सत्ता असतानासुद्धा मला वाटतं की या ठिकाणी राज्य सरकार केंद्रात राज्यात देशात ह्या सगळ्या सत्ता या भारतीय जनता पार्टीच्या असतानासुद्धा या लोकांना
या जागेकडे जाणून बुजून काय या लोकांनी दुर्लक्ष केलं. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ PWDचं हे 99 वर्ष भाड्याचा विषय हा. अजून बघा याच्यामध्ये सुधीर मनगुंटीवार साहेब यांनी सुद्धा 15 मार्च 2016 रोजी इथं दिले दक्षिणेकडील पार्किंगची आरक्षित जागा भवनाच्या विस्तारीकरणासाठी मिळण्याबाबत विनंती केली आहे. सदर मागणीच्या पूर्ततेबाबत निवेदनातील बाबी तपासून आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी अशा प्रकारचे सुधीर मनगुंटीवार साहेबांनी यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे. शिवाय याच्यामध्ये रामदास आठवले साहेब यांनी सुद्धा येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाकरता PWDची 2 एकर जागा मिळण्याबाबत पत्र लिहिलेलं आहे. यानंतर ना रामदासजी आठवले साहेबांनी सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या जागेच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे. याच संदर्भामध्ये पुन्हा एकदा सुधीर मनगुंटीवार साहेब यांनी 11/5/2016 रोजी बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालक कच्चौक 403 ते 425 येथील भवनाशेजारील जागा घेऊन विस्तारीकरण करण्याबाबत हे सुद्धा त्यांनी पत्र दिलंय. ॲडव्होकेट जयदेव गायकवाड सदस्य विधान परिषद यांनी सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना 12/1/2016 रोजी पत्र लिहिले. पुणे महानगरपालिकेचे हस्तांतरण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागास आदेश देण्यात यावेत ही विनंती. त्यानंतर माननीय आयुक्तांना कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा दिलीप वनिरे साहेब यांनी सुद्धा आयुक्तांना 13 जून 2016 साली पत्र लिहिले. त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करून केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास तातडीने पाठवा. अहवालसुद्धा शासनाला पाठवावा कारण शासनाला त्याच्यामध्ये कारवाई करायची आहे. शासनाला या विषयामध्ये लवकरात लवकर हस्तक्षेप करून हा विषय इथं करायचा आहे असं शासनाचं सुद्धा म्हणणं आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अनेक अधिकाऱ्यांचे विशेषतः याच्यामध्ये भूमिजिंदगी भूमिप्रापण या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मान्यतासुद्धा झाल्यात. मग या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्यता झालेल्या असतानासुद्धा मग कुणाला वाटत नाही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण व्हावं. एवढ्या वर्षामध्ये पुणे शहरामधली एवढी मोकळी जागा आज या ठिकाणी मी दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला इकडं जयंतीच्या दिवशी येत असतो आणि त्यावेळेस इथं शेकडो अनुयायी येत असतात. मी कालच छत्रपती शिवाजीनगरमधील जनवाडी भागामध्ये एका बुद्धविहारास भेट दिली. त्या बुद्धविहारामध्ये ज्या गोष्टी मी पाहिल्या की बुद्धविहारामध्ये एक अतिशय सुंदर असं वाचनालय त्या ठिकाणी होतं ज्या ठिकाणी UPSC MPSCची पोरं अभ्यास करत होती. आणि मला वाटतं हेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी हे करायला सांगितलंय आणि ह्याच्यावरती नेमकं काम करताना कोणी दिसत नाही आहे पुण्यामध्ये. आज एवढं स्वतःला सांगायचं की आमची एक हाती सत्ता 100 नगरसेवकांची सत्ता 6 आमदार तुमच्याकडे होते पुण्याचं पालकमंत्रीपद तुमच्याकडे होतं मग इतकं सगळं तुमच्याकडे असताना तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काही 24 वर्षापूर्वी दिलेला प्रस्ताव आहे हा तुम्हाला कसा कळला नाही. मागच्या 5 वर्षामध्ये मी पाहतोय मार्च 2022ला ज्यावेळेस मार्च 2022 होता त्यावेळेस या मार्च 2022मध्ये या पुणे महानगरपालिकेमध्ये जेव्हा आमची टर्म संपली 15 मार्च 2022ला आणि त्या दरम्यान त्याच्या अगोदर ज्या काही 4-5 दिवसाच्या जनरल बॉडी होत्या या जनरल बॉडीचे सगळे ठराव जर आपण काढले तर या जनरल बॉडीच्या प्रत्येक ठरावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी अक्षरशः पुणे महानगरपालिकेच्या बिल्डिंग ज्या महानगरपालिकेच्या बजेटमधनं बांधल्या ज्या महानगरपालिकेच्या पैशातून बांधल्या मग त्याच्यामध्ये अनेक मोठी मोठी सभागृह असतील अनेक स्विमिंग टँक असतील अनेक काय काय विषय असतील की जे महानगरपालिकेच्या बजेटमधनं महानगरपालिकेच्या जागेवरती बांधले त्यांच्यावरती अक्षरशः दरोडे टाकले. अक्षरशः
तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आता ते घेता येत नाही. नियम आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता जर तुम्हाला एखादी महानगरपालिकेची वास्तू जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याला ती जर 2000 स्क्वेअर फुटाच्या पुढे असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्याचं टेंडर प्रोसेस करावी लागतील. शासनाचे नियम त्याच्यामध्ये तशा प्रकारचे आहेत. मग शासनाचे नियम त्याच्यामध्ये तशा प्रकारे असताना या सगळ्या नियमांना फक्त मुख्य सभेमध्ये यांनी ठराव मान्य करून घेतले आणि मुख्य सभेमध्ये ठराव मान्य करून आजसुद्धा सगळ्या नगरसेवकांच्या त्या त्या जागांवरती ताबे आहेत. या सगळ्या ठिकाणी मला वाटतं की मग जर तुम्ही हे करू शकता महानगरपालिकेच्या जागांवरती तुम्ही जर बिल्डिंगी बांधू शकता त्या बिल्डिंगी तुम्ही परत ताब्यात घेऊ शकता मग ह्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण का होऊ शकत आज काय इथं एक सुद्धा गाडी चालू आहे का बघा या ठिकाणी जेवढ्या गाड्या दिसतात ना. आता आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांना पण विचारलं तर कर्मचारी पण म्हटले की आता ह्या सगळ्या गाड्या 15-16 वर्षापेक्षा जुन्या गाड्या झाल्या आहेत त्यामुळे आता इथं कुणीची येत नाही. ही जागा या गाड्या बघितल्या ना आपण या अशा या बघा या ट्रक्स आहेत त्या या जागेची दुरावस्था जर आपण पाहिली ना हे जागेची दुरावस्था बघा हे समोरच्या बाजूला दिसतंय ते ससून रुग्णालय आहे झाडामधून पलीकडं आणि सगळीच जागा पाहिली ना या जागेची अशी दुरावस्था झालेली आहे. मग मला असं वाटतं की या जागेवरती जे काही या जागेवरती म्हणजे या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे सांस्कृतिक भवन आहे गेल्या 24 वर्षापूर्वी जो अरुण दिमदिमे साहेब असतील सुरेश शेवाळे साहेब असतील विलास वाडेकर साहेब असतील यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी यांच्या हात कुणी धरले होते का नुसतंच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की जाऊन पुतळ्याला हार घालायचे आणि त्या ठिकाणी उगाच आमचं वरवरती प्रेम दाखवायचं. ह्या गोष्टी आता इथून पुढं भविष्यामध्ये मी पुण्यामध्ये होऊ देणार नाही. माझा पहिला टार्गेट ह्या पुणे शहरामध्ये ह्या जो 24 वर्षापूर्वी हा प्रस्ताव मान्य झालेला आहे हा 24 वर्षापूर्वीचा प्रस्ताव हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणचं विस्तारीकरण झालं पाहिजे आणि या विस्तारीकरणामध्ये इथं काय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली आहे की सर्व समाजातील वंचित घटक की जे सर्व समाजातील वंचित घटक असतील त्यांच्या अभ्यासिका या ठिकाणी झाल्या पाहिजेत त्यांचं ग्रंथालय बाबासाहेबांच्या नावाने सगळ्यात मोठं ग्रंथालय या ठिकाणी झालं पाहिजे. आज महानगरपालिका कशावरती पैसे खर्च करते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मला वाटतं की ह्या जर विषयावरती जर महानगरपालिकेचं बजेट खर्च झालं एवढी मोकळी जागा आहे या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं जे स्वप्न कैलासवासी अरुण दिमदिमेंनी दादांनी पाहिले सुरेश शेवाळे साहेबांनी पाहिले विलास वाडेकरांनी पाहिले ही या लोकांच्या मनामध्ये कुठले हेतू नव्हते 24 वर्षापूर्वी ना ते त्यांना वाटलं असतं तर आत्ताच्या नगरसेवकांनी जे उद्योग केले ना त्या नगरसेवकांसारखं केलं असतं लोकांनी. त्यावेळेस इथं बिल्डिंग बांधा महानगरपालिकेची इमारत बांधा आणि त्याच्यामधलं निम्म तुला घे निम्म मला घे पुन्हा स्टेशनच्या पुलाखाली काय उद्योग केलेत मी आता सगळे बाहेर काढणार आहे. आणि मला वाटतं की हे सगळे एक एक विषय आपल्याला सगळे भविष्यामध्ये बाहेर काढावे लागतील की कुणी कुणी काय काय या शहरामध्ये वाटून घेतलं आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मला वाटतं की महानगरपालिकेमध्ये काम करण्यास ही लोकं किती कशा पद्धतीने काम करतात काय काय लोकं वाटून घेतात त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामधनं फक्त मी आणि माझं कुटुंब याच्यामध्येच या सगळ्या गोष्टी होतात. मला वाटतं की या ठिकाणी जे स्वप्न पाहिलं गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं हे स्वप्न माझ्या अजेंड्यामधला हा पहिला विषय असेल या पुणे शहरामधलं या सांस्कृतिक भवनांचं बहुजनांसाठी सगळ्यांसाठी समाजातल्या प्रत्येक वंचित घटकासाठी या ठिकाणी एक एक फूट जागा ही त्यांच्यासाठी वापरात आली पाहिजे. या ठिकाणी देशाला अभिमान वाटेल असं एक सुंदर असं ग्रंथालय हे पुण्यामध्ये झालं पाहिजे आणि ते माझं स्वप्न आहे. मला वाटतं मी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या 1000 पुस्तकांची लायब्ररी माझी आहे. महाराष्ट्रातली पहिली फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणारी 1000 पुस्तकांची लायब्ररी मी कात्रजमध्ये करून दाखवलेली आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी सुद्धा जी UPSC MPSC ची पोरं आहेत ही या ठिकाणी बसली पाहिजेत त्यांचा अभ्यास झाला पाहिजे कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे
आणि या माहेर घरामध्ये अनेक लोक स्वप्न बाळगून पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात. परंतु या ठिकाणी जो शिक्षणाचा बाजार होतो, जे इथं व्यापारीकरण चाललंय, जे इकडे गुन्हेगारीकरण चाललंय, हे सगळं थांबवण्यासाठी मला वाटतं की या जागेचा योग्य तो वापर. आज ही जागा मिसयूज चालू आहे इथं. उद्या वाटतं की मला असं वाटतं भविष्यामध्ये जर हा ठराव व्यवस्थितरित्या हा पुढाकार न घेता, आज मला वाटतं की किती आंबेडकरी चळवळीमधल्या लोकांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या शेजारच्या 2 एकर जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण व्हावं असा प्रस्ताव शासनाच्या दरबारी 24 वर्षापासून पेंडिंग आहे. असं किती लोकांना वाटतं, किती लोकांना माहिती आहेत या गोष्टी. त्यामुळे या अशा ज्या गोष्टी आहेत ना, मला वाटतं या मी आता बाहेर काढतोय आणि भविष्यामध्ये या सगळ्या विषयांवरती पुणे शहरामध्ये एक चांगलं काम शहर म्हणून या शहराच्या संस्कृतीमध्ये, या शहराच्या विचारधारेमध्ये, या शहराच्या अतिशय चांगुलपणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये भर पाडण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण होईल. याच्यामध्ये सर्व धर्मियांना चांगल्या प्रकारे त्या ठरावात जे लिहिलं आहे त्या प्रकारे सगळ्यांना इथं जागा मिळेल. सगळ्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी, ग्रंथालयात बसण्यासाठी, एखादा चांगल्या प्रकारचा या ठिकाणी एखादं जर तशा प्रकारचा बदल करून जर इथं काही हॉस्पिटलसारखी एखादी वास्तू करता आली तर ती सुद्धा एका बाजूला. कारण 2 एकर जागा आहे, ह्या 2 एकर जागा ही अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या एकदम समोरच आहे की जिथं महाराष्ट्रातनं नव्हे तर देशातनं लोक तिकडं पुण्यामध्ये आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी इथं पुणे स्टेशनला जातात. तिथं आल्यानंतर ही समोरची 2 एकर जागा ही मिसयूज आहे, वापराविना पडू नये. या जागेचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर मी करून दाखवू शकतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण हे झालं पाहिजे, यासाठी मी आग्रही भूमिका या पुणे शहराचा खासदार झाल्यानंतर 100% घेईल एवढं मी आज या ठिकाणी सांगतो. जागा तुम्हाला सगळी दाखवली आहे, पलीकडच्या बाजूलासुद्धा अजून एक जी जागा आहे तीसुद्धा दाखवतो. आपण सर्वांनी या मोक्याच्या जागेच्या संदर्भामध्ये आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे, याच्यामध्ये आपल्या कमेंट्स आल्या पाहिजेत, जेणेकरून सत्तेत जी लोकं बसलीत ना त्यांना कळलं पाहिजे की अरे तुम्ही झोपला होता एवढी वर्ष, 24 वर्ष तुम्ही झोपला होता, 24 वर्षामध्ये तुमच्या एका गोष्टी लक्षात आल्या आहेत. पण ज्यावेळेस मी स्वतः या पुणे शहराचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लोकसभेचा फॉर्म भरला त्यावेळेस मला या जागेच्या संदर्भामध्ये जाधव साहेब, संग्राम साळवे साहेब, दीपक ओवाळ या लोकांनी मला ही फाईल आणून दिली आणि त्यांनी मला त्यावेळेस म्हटले की तात्या आम्हाला खात्री आहे पूर्णपणे की या जागेवरती काय करायचं असेल ते तुम्हीच करू शकता. म्हणजे एवढ्या लोकांना माझ्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासास मी 100% पात्र ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे. त्याकरता येणारी ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीनंतर ना या शहराच्या ज्या काही नाविन्यपूर्ण वास्तू आहेत, ह्या नाविन्यपूर्ण वास्तूमध्ये ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे विस्तारीकरण, ही वास्तू या पुणे शहराच्या नाविन्यपूर्ण भागामध्ये भर टाकणारी वास्तू या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करू, ही या ठिकाणी मी हमी देतो. आपण बाकीची जागा आपण फिरून पाहू. संपूर्ण ही जागा आहे कर हा कुठं आपण इकडेही पाहू शकतो. उपविभागीय सार्वजनिक अभियंता बांधकाम विभाग हा अगदी त्या टोकापर्यंत, तिकडं सुद्धा सगळ्या गाड्यांचा ढिगच पडलेला आहे त्या कोपऱ्यामध्ये. या ठिकाणी सुद्धा हे सगळे ऑफिसेस आहेत. समोर सुद्धा पाहू शकतो तिथे सुद्धा सगळे गाड्यांचे ढीग पडलेले आहेत. त्यामुळे अशा या मोक्याच्या जागेचं विस्तारीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन असं विस्तारीकरण झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. गेल्या 24 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित पडला आहे. ह्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून केले. भविष्यामध्ये याच्यावर काम करण्याचं कामसुद्धा आम्हाला संधी मिळेल एवढीच अपेक्षा. आजचा लाईव्ह हा फक्त ही जागा जी लोकांना माहीत नाही आहे, ज्या जागेच्या संदर्भात अजूनही लोकांना काहीच माहीत नसेल की एवढ्या मोक्याच्या ठिकाणी विस्तारीकरणाच्या नावाखाली 2 एवढ्या 24 वर्षापासून ही जागा पडू नये.
हे आज मी तुमच्यासमोर आणले. भविष्यात याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निवडणुकीनंतर घेतला जाईल, एवढं सांगतो. आजचं लाईव्ह या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.